करने के बाद ना घंटी बजा देना ताकि मैं जब भी कोई नया वीडियो अपलोड करू तो तुम्हारी फोन की भी घंटी बजे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलाच मित्र हार्दिक सर हे पहा विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असं वेगळे आहे का एस आर पी फॉर्म भरत असताना भरपूर अडचणी आलेल्या आहेत मुलांना आणि ते अडचणी अशा आलेल्या आहेत की Uh, काही विद्यार्थ्यांना वयाचे जे आहे त्या संदर्भात माहितीच नाही आणि ते माहीत नसताना पण विद्यार्थी फॉर्म भरतात आणि फॉर्म भरल्यानंतर मग त्यांचा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यानंतर ते विचारतात पण त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनलो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा शेवटपर्यंत सर्वांसाठी अतिशय शे उपयुक्त अजून दहा जवळजवळ दहा पंधरा दिवस बाकी आहे फॉर्म भरायला अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे लक्षात ठेवा हे पाय इकडं लक्ष द्या आपण हे आहे हा व्हिडिओ मला म्हणजे हे जे मला हा जो हा जो प्रॉब्लेम होता हे आपलेच मित्र आहेत कुठ कुठले आहेत तर मला माहीत नाही परफेक्ट सोलापूर वगैरे तिकडलेच असावा त्यांचं नाव पहा काय आपण नाव पाहूया त्यांचं सोनल आ, सोनल लास्ट नेम त्यांचं सोनल आहे ओके त्यांचं नाव फक्त आपल्याकडं परंतु या ठिकाणी त्यांचं नाव दाखवलं ठीक आहे काय हां ओके विकास महारुद्र सोनाले हे त्यांचं नाव आहे त्यांचं आईचं नाव जयश्री आहे नॅशनल टी इंडिया आणि त्यांची डेट ऑफ बर्थ पहा ऑगस्ट नऊ एकोणीसशे ब्याण्णव आणि जेंडर मेल ही त्यांची डेट ऑफ बर्थ आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ काढला आहे का ज्या अडचणी तुम्हाला येऊ नये तुम्हाला आल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम वाटू नये म्हणून हा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि आपल्या या चॅनलवर नवीन असेल तर तो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून महत्त्वाच्या नवीन अपडेट नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल पहा पहा ह्या विद्यार्थ्याने एक फॉर्म भरला होता त्यानंतर तेन त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पहा काय काय झालेलं आहे इथे तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल दिसते तुम्हाला स्क्रीनवर पाहत असाल डिस्ट्रिक्ट पोलीस डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर अशा दोन ठिकाणी त्यांच्याकडून क्लिक झालेलं आहे ओके हे क्लिक असं दोन ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर पुढं पहा क्लिक केल्यानंतर काय आलेलं आहे प्लीज सिलेक्ट द युनिट ऑफ युनिट फॉर यूच ऑन टू ॲप्लाय फॉर डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर पोस्ट सी पी ब्रोन मुंबई पोलिसला एक त्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्यानंतर खाली पहा प्लीज सिलेक्ट द युनिट फॉर इच यू यू ऑन टू ॲप्लाय ऑफ फॉर रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर पोस्ट सी पी रेल्वे मुंबई हे पहा सी पी रेल्वे मुंबई सी पी बृहन मुंबई आणि शेवटचं पहा प्लीज सिलेक्ट द युनिट फॉर्म विच ऑफ द ऑन टू अप्लाय फॉर आर्म पोलीस कॉन्स्टेबल इन आर पी एफ पोस्ट एस आर पी एफ ग्रुप वन पुण्याला फॉर्म भरलेले आहे म्हणजे ह्या मित्रांनी आपल्या तीन फॉर्म भरलेले आहेत बरोबर तीन फॉर्म भरलेले आहेत पुढं पहा काय झाले आता तीन फॉर्म भरल्यानंतर त्यांनी पहा प्लीज सिलेक्ट द कार सॉरी कॅडर्स यू वॉन्ट टू बी कन्स कन्सायडर फॉर इलिजिबिलिटी म्हणजे तुमच्याकडे ते इलिजिबिलिटी पात्र आहात का सर्व यस yes केलेले आहे पहा आता त्यांचे जे पोस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तीन पोस्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तिन्ही पोस्ट तुम्ही एकदम व्यवस्थित पाहू शकता या ठिकाणी डिस्ट्रिक्ट पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर येस केलेले आहे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल येस आणि आर्म पो आर्म पोलीस कॉन्स्टेबल इन एस म्हणजे ह्या मित्रांनी तीन फॉर्म भरले स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता ह्या मित्रांनी किती फॉर्म भरले एकूण तीन फॉर्म भरलेले आहेत आणि तीन फॉर्म भरल्यानंतर इकडं लक्ष द्या तीन फॉर्म भरल्यानंतर त्यांना पेमेंट तीनचं यायला पाहिजे बरोबर तीन पोस्ट त्या व्यक्तीला पेमेंट यायला पाहिजे तरी पुढं पहा आता या ठिकाणी पहा वरती जे सर्कलमध्ये दिसते तुम्हाला डिस्ट्रिक्ट पोलीस फोर्स कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरलेला आहे टिकमार्क झालेली आहे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर टिकमार्क झालेली आहे आर्म पोलीस कॉन्स्टेबल इन आर पी एफ टिकमार्क झालेले आहे म्हणजे तीनही ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेला आहे खाली पाहू शकता सी पी ब्रोन मुंबई सी पी रेल्वे मुंबई आणि याच्या खाली सी पी आर पी एफ असे तीन फॉर्म आलेले आहेत ओके त्याच्या पुढं पहा प्रॉब्लेम काय झाला आहे पुढं पहा जो खरा प्रॉब्लेम पुढं पुड़ आहे हा त्याच्यानंतर या ठिकाणी प्लीज सिलेक्ट द चेक बॉक्स ऑफ यू ॲग्री टू द टर्म ऑफ कंडिशन्स या ठिकाणी त्या व्यक्तीने तीन फॉर्म भरलेले आहे आणि तीन फॉर्म भरलेले असताना देखील ह्या व्यक्तीला फायनली फॉर्म सबमिट केल्यानंतर पेमेंट हे दोनच आलेले आहेत फक्त पोलीस ड्रायव्हरचं आणि रेल्वे पोलीस ड्रायव्हरचं म्हणजे कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे दोन पेमेंट आलेले ओपन कास्टमध्ये असल्यामुळं चारशे पन्नास आणि चारशे पन्नास असे नऊशे रुपये पेमेंट आहे मित्रांनी भरलेलं आहे त्यानंतर पुढं पहा प्रॉब्लेम झाला काय म्हणजे या ठिकाणी त्यांनी तीन सिलेक्ट केलेत तीन सिलेक्ट केलेत या ठिकाणी पण एस 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 दाखवते तिन्हीला पण भरलेत पण तिन्ही इथं इत, पण दाखवते हे बघा ब्रोन मुंबई रेल्वे मुंबई आणि एसआरपीएफ ग्रुप तरी पण त्या व्यक्तीला दोनच फॉर्मचं पेमेंट आलेलं आहे तीन फॉर्मचं पेमेंट आलेलं नाही एस आर पी एफमधून ते बाद झालेले आहेत याचं कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो का जे आपलं वय आहे वय वर्ष हा प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट झालेला आहे आणि असं यांचंच नाही अनेक विद्यार्थ्यांचे असे प्रॉब्लेम होत आहेत त्यासाठी आपण आधी वय पाहून घेणं गरजेचं एस आर पेपला खुल्या गटासाठी वयाची जी आठ आहे ही पंचवीस वर्ष आहे आणि कॅटेगरीसाठी जी तीस वर्ष आहे आणि यांचं वय मला वाटतं आय थिंक सत्तावीस रनिंग असल्यामुळं आणि त्यांच्याकडं ना डब्ल्यू एस आणि ए सी बी सी हे कोणत्याही दोन्हीपैकी कोणतेही सर्टिफिकेट नसल्यामुळं त्यांना तो फॉर्ममधून रिजेक्ट करण्यात आलेला आहे तसंच काल पण एका मित्राने जळगावच्या भरला होता त्याचं वय एकतीस वर्ष होतं आणि त्याचे दोनच फॉर्म हे का आलं नाही त्याचं पण वयाचाच प्रॉब्लेम होता म्हणजे घाबरून काही कारण आपलं वय किती आहे त्या वयाचा अंदाज घ्या आणि मगच फॉर्म अप्लाय करत चला जेणेकरून परत फॉर्म चुकायला नको हे आपण पाहू शकता विकास सोनाले सरेत विकास सोनाले Uh, महा महारुद्रा इंडियन ऑगस्ट त्यांची जन्मतारीख ऑगस्ट नऊ एकोणीसशे ब्याण्णव होती त्याच्यामुळं ते त्यांचं एज याच्यामध्ये ओपन खुल्या गाठात बसत नव्हतं त्यांना असं वाटलं होतं की अठ्ठावीस आणि तीस असेल परंतु ते पंचवीस आणि तीस आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं आप या ठिकाणी पहा जरी एस सी एस दाखवलं तर तुमचे पेमेंट मात्र दोनच्यात कारण का तुम्ही त्याला इलिजिबल नसता म्हणजे वयाची आठ ही अतिशय महत्त्वाची आठ आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल काय होऊ शकतो हा फॉर्म आणि त्याच्यामुळं आपले जन्मदिनांक आपल्याकडे डॉक्युमेंट आपल्याकडे डॉक्युमेंट असल्यावरले नंबर आपले तारीख सर्व गोष्टींचं बारकाईने निरीक्षण करा आणि फॉर्म भरत असताना हे या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवत चला का जेणेकरून त्याचा तुम्हाला इथून पुढं फॉर्म भरणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे आपण असेच काही नवीन अपडेट आलेल्या आपल्याकडे काही प्रॉब्लेम असतील अपडेट असताना काही अडचणी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्याच अनुषंगाने हा एक बनवलेला छोटासा व्हिडिओ का तुमच्यापर्यंत माहिती देण्यासाठी मी बनवला होता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरला सबस्क्राईब करा नवीन का जेणे बरेच विद्यार्थी काही अडचणीचा सामना करतात त्यांना तो सामना करावं क न करावा लागणे हा एक आपला उद्देश आहे त्याच्यामुळं आपण याच्यातून विविध असे माहिती देत असतो तीन फॉर्मला सबमिट करून सुद्धा दोनच पेमेंट आलं मग का आलं तर आपल्या वयाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी आहे लक्षात घ्या वय वर्ष पंचवीस खुल्या गटासाठी आणि कॅटेगरी गटासाठी तीस वर्ष असे वयाचे आठ आहे अठ्ठावीसमध्ये आठ नाही पोलीस कॉन्स्टेबल अठ्ठावीस आणि तीस असं असल्यामुळे इथं त्या तसं त्या प्रकारचं नाही ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो परत काही नवीन आलं तर मी घेऊनच येईन आपल्यासाठी तसंच आपण जो आपला इन्फॉर्मेशन ग्रुप जो बनवलेला आहे पोलीस भरतीचा त्याच्यामध्ये तुम्ही ॲड होऊ शकता आपल्या या नंबरवरती नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फायला मेसेज करून व्हॉट्सअपला तुम्ही ॲडवू शकता जेणेकरून त्याच्यावर जे पोलीस भरती आहे पोलीस भरतीचं जे दोन तीन महिन्याचं जो, जो कालावधी आहे त्याच्यामध त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आप सगळे आपण त्याच्यावरती देत असतो ओके ठीक आहे चला तर मग पाहत राहा आपला पोलीस भरती गुरु चॅनल ओके धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार